आणि आरोग्य भरती प्रकरणातला गोंधळ काही संपायला सध्या तयार नाहीये, यातल्या नवनवीन बाबी आता समोर येत आहेत. गट ड च्या परीक्षेसाठी फॉर्म एकानं भरला होता आणि प्रवेशपत्र दुसऱ्याच्याच नावाने आल्याचा एक नवा प्रकार आता समोर आलाय आणि यातच काही विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र ग्राह्य धरू नये असा मेसेज आल्यामुळे आणखीन गोंधळ उडालाय. तीन दिवसांवरती परीक्षा आली तरी प्रवेशपत्रांचा गोंधळ हा मिटत नसल्यामुळे परीक्षा द्यायची तरी कशी असा सवाल आता विद्यार्थी करतायत. अधिक माहिती देतात आमच्या प्रतिनिधी प्राची कुलकर्णी. प्राची, या परीक्षेसंदर्भात म्हणजे आरोग्य भरती प्रकरणातला गोंधळ हा अद्याप या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्राची कुलकर्णी. प्राची, आरोग्य भरती प्रकरणातले जे गोंधळ आहेत परीक्षेसंदर्भातले ते दिवसेंदिवस वाढताना बघायला मिळत आहेत. अजूनपर्यंत हे गोंधळ सुरूच आहेत, विद्यार्थी या सगळ्यामुळे हैराण झालेले बघायला मिळत आहेत. सध्या काय परिस्थिती आहे, विद्यार्थ्यांचं काय म्हणणं आहे? 31 तारखेला गट ड ची परीक्षा पार पडणार आहे आरोग्य भरतीच्या संदर्भातली. मात्र या परीक्षेमध्ये प्रवेश पत्र मुळात जी मुलांना मिळाली होती ती ग्राह्य धरू नका असे मेसेजेस परवा दिवशी आले. ते मेसेज आलेले असतानाच विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम असताना की नेमकं आपलं केंद्र कुठे आहे, बुकिंग कसं करायचं, तिथे पोहोचायचं कसं, हा संभ्रम असताना आता नवनवीन बाबी यामध्ये समोर येताना बघायला मिळत आहेत. दोन प्रामुख्याने गोंधळ प्रवेशपत्रांमध्ये बघायला मिळत आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी एक फॉर्म भरलेला आहे त्यांच्या नावाने दोन वेगवेगळे प्रवेशपत्र इश्यू झालेले आहेतच, पण फक्त इतकंच नाही तर एक फॉर्म भरून सुद्धा एका विद्यार्थ्याला दोन ठिकाणी, इतकंच नाही तर 7 ठिकाणी सुद्धा केंद्र आलेली बघायला मिळतात. त्यामुळे परीक्षा द्यायची तरी कुठल्या केंद्रावर हे या विद्यार्थ्यांना कळत नाहीये. आणि ही केंद्र सुद्धा एका शहरातली नाहीये तर वेगवेगळ्या शहरातली केंद्र आहेत. त्यामुळे हजर नेमकं कसं राहणार, कुठलं केंद्र ग्राह्य धरलं जाणार, त्या गावाला गेलो तर आपल्याला परीक्षेला बसायला मिळणार का, असे सगळे सवाल या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहेत. अजूनही शासनाकडनं त्याचबरोबर जी खासगी कंपनी ही परीक्षा घेतली आहे त्यांच्याकडनं या संदर्भातलं कुठलंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाहीये आणि त्यामुळे परीक्षा जवळ येत असताना विद्यार्थ्यांमधला संभ्रम वाढतोच आहे. कशी परीक्षा द्यायची, काय करायचं हे सवाल विद्यार्थी विचारत आहेत. शासन मात्र अजूनही याबाबतीत दखल घेताना दिसत नाहीये. नक्कीच, धन्यवाद प्राची तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.